रेल्वेची दुसरी लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या बेस्टच्या वडाळ्याच्या डेपोमध्ये आता आपण आलेलो आहोत. बेस्टचे कर्मचारी त्याचबरोबर युनियनचे नेते पदाधिकारी हे सगळे वडाळ्याच्या या बस डेपोमध्ये जमलेले आहेत. दिवसाला साधारण 28 लाख प्रवाशांची ने आण करण्याचं काम ही मुंबईची लाईफलाईन बेस्ट सेवा करत असते. दिवसाचं साधारण 3 कोटी रुपये ज्या बेस्ट बसचं उत्पन्न आहे त्या बसच्या कर्मचाऱ्यांचे पगार मात्र आज झालेले आहेत. काय नेमक्या या समस्या आहेत, आंदोलन जे आहे ते कशासाठी छेडलं जात आहे, काय नेमकं म्हणणं आहे, महापालिकेची मदत हवी आहे म्हणजे नेमकं काय, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण सुरुवात कर्मचाऱ्यांपासून करूयात. कधी तुमचा पगार झालाय आणि काय परिस्थिती आहे सध्या बेस्टमध्ये, नाव सांगा आणि मुद्दा सांगा. माझं नाव भुजंगार्जुन चिमणे, मी बेस्ट कंडक्टर आहे. आता या महिन्याचा पगार 18 तारखेला झाला, पण फेब्रुवारीमध्ये 10 तारखेला पगार व्हायचा, तो 22 तारखेला झाला. त्याच्यानंतर 22 तारखेनंतर 20 तारखेनंतरच पगार होत गेला आणि मेचा पगार जूनमध्ये दिला, तो 2 टप्प्यामध्ये दिला. 20 तारखेला अर्धा पगार दिला, त्यानंतर दुसऱ्या हे झाल्यानंतर 22 तारखेला अर्धा पगार दिला. का आपण पगारामध्ये उशीर होतोय, काय अडचणी आहेत, काय माहिती आहे तुम्हाला? नाही, याच्याबद्दल आम्हाला काय प्रत्येक वेळी प्रशासन सांगतं की तोट्यामध्ये, बेस्ट तोट्यामध्ये, हेच ऐकतात, ऐकायला मिळतं. तुमचा काय अनुभव आहे? आमचा अनुभव म्हणजे नेहमी पगार लेट होतो, याच्यामुळे आमच्या आर्थिक दृष्टी म्हणजे पैशाचं घरातले सगळे व्यवहार कोलमडतात. कारण की आम्हाला 10 तारखेपर्यंत पेमेंट व्हायचं, मुलांच्या फी भरायला यायच्या मिळायची. आता या 2-3 महिन्यापासून लेट पगार होते, आम्हाला तर दुसऱ्याकडून पैसे घेऊन आमचं घर चालवावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला हातात पैसे पगार येतो त्यावेळेला वाटतं की बाबा आपला पगार आला आहे. आणि नंतर दुसरी गोष्ट पण अशी पण लक्षात येते की आपण ज्यांच्याकडून घेतले त्यांना ते परत द्यायचे, म्हणजे आणखीन 2-4 दिवसांनी ते परत पैसे आलेले सगळा पेमेंट त्याच्यामध्ये संपतो. आणि ज्या वेळेला गरज होती, गेल्या महिन्यात मुलांच्या शाळा चालू झाल्या, त्यावेळेला कमीत कमी या लोकांनी तेव्हा तरी पगार लवकर दिला पाहिजे होता, पण ह्या लोकांनी तोही विचार केला नाही. बेस्ट तोट्यात आहे हे सांगून त्या लोकांनी सांगितलं की 22 तारखेलाच पेमेंट दिला. आणि आम्हाला दुसऱ्यांकडनं घेऊन मुलांची फी भरावी लागली, शाळेच्या बसची फी भरावी लागली, हे हा सगळा हे आहे. आणि मुलं आजारी पडली तर दुसऱ्याकडनं पैसे घेतल्याशिवाय त्यांना डॉक्टरकडे नेण्याचा पर्याय नाही दुसरा. तुम्ही काय करता बेस्टमध्ये, नाव सांगा, तुमचा अनुभव सांगा. माझं नाव ऋषिकेश मंगेश राठे, मी बेस्टमध्ये बस कंडक्टर म्हणून नोकरी करतो. काय तुमचा अनुभव आहे, पगार तुमचे वेळेत होत आहेत का किंवा काय अडचणी आहे? नाही, जसं हे लोक म्हणाले पगार तर वेळेत होत नाही आहे, गेले 2-3 महिने तर पगाराच्या बाबतीमध्ये भरपूर हे होते, तारांबळ होते, त्यामुळे घरामध्ये होणारा त्रास भरपूर होते. कारण की घरामध्ये ज्या घर चालवण्यासाठी लागणाऱ्या ज्या आपल्याला रक्कम असतात ते आपल्याकडे उपलब्ध नसतात. दुसरी गोष्ट म्हणजे बँकेकडनं काही लोकांनी कर्मचाऱ्यांनी घेतलेले लोन असतील तर त्या लोनचे हप्ते जाण्यासाठी भरण्यासाठी पैसे नसतात, मग त्या लोनचे त्यांचे लेट फी ती सुद्धा मग या लेट होणाऱ्या पगारामुळे कर्मचाऱ्यांना भरावी लागते स्वतःच्या पदरच्या पैशातून. मग ते होणारा समस्या भरपूर आहेत, म्हणजे आधी तुटपुंचा पगार, त्यामध्ये एवढा समस्या पहिल्यांदाच आहेत, त्यामध्ये वाढीव समस्येमध्ये भर पडत चालली आहे, त्यामुळे भरपूर समस्या निर्माण होत आहेत. आता मागणी काय मग तुमची? आता मागणी म्हणजे सध्या तरी अशी मागणी आहे की जो पगार बेस्टची जी लेट देते ती वेळेत तरी द्यावं, जेणेकरून जे होणारे आर्थिक नुकसान आहे की म्हणजे लेट फी म्हणा, बँकेची लेट फी म्हणा, किंवा घरातली जे चालवण्यासाठी आपल्याला लागतात रक्कम, त्या तरी आपल्याकडे उपलब्ध होती. आज जी मतदान प्रक्रिया झाली आहे ती नेमकी काय आहे आणि तिच्यातनं तुम्हाला प्रशासनाला काय संदेश द्यायचा आहे? अच्छा, आज जी निवडणूक प्रक्रिया झाली त्यामध्ये जे आमचं शेड्यूल आहे कॅनडा शेड्यूल याला हद्दपार करण्यासाठी, दुसरी गोष्ट ज्या जाचक ड्युट्या लावलेल्या आहेत ज्या बस चालक आणि कंडक्टर होते ज्या जाचक ड्युट्या लावलेल्या आहेत त्या ड्युट्यांना कुठेतरी आळा घालण्यासाठी, त्या ड्युट्यामध्ये कुठेतरी फेरफार करण्यासाठी, त्यासाठी हे झालेलं निवडणुकीचं कार्य हे आहे. काय बदल अपेक्षित आहे फेरफार म्हणजे? फेरफार म्हणजे कसं, ज्या पूर्वीच्या ड्युट्या होत्या त्या ड्युट्या पूर्ववत व्हाव्यात, त्या पुन्हा याव्यात. म्हणजे त्यापासून होणारे म्हणजे आता 240 म्हणजे 241 जे आमचे रूट आहे, आमचा बस मार्ग आहे वडाळा डेपोचा 241, तो मालवणी डेपोपर्यंत चालतो. तर तो ती फेरी जेव्हा चालू करतो आपण ते पूर्ण फेरी होईपर्यंत कमीत कमी 5-5.5 तास लागतात. मग तो बस चालक बस वाहक एवढा हे होतो, त्रस्त होतो त्या एका फेरीमध्ये, ट्रॅफिकमधून म्हणा किंवा कशातूनही एवढा त्रस्त होतो, त्याला दुसऱ्या शिफ्टला चढण्यापूर्वी त्याच्याकडे तेवढी मानसिकता नसते किंवा त्याच्याकडे तेवढं बळ नसतं किंवा त्याच्याकडे तेवढं श्रम करण्याची ताकद नसते. मग त्या ड्युट्यांना कुठेतरी आळा घालावा, त्या ड्युट्या कुठेतरी पूर्ववत कराव्यात, त्यामुळे मग आपल्या कर्मचाऱ्यांना जो मानसिक त्रास होत आहे किंवा जे त्यांना त्यांचे हाल होत आहेत ते कमी होतील. तुमचं काय म्हणणं आहे, काय मतदान आज तुम्ही केलं ते मतदान कशासाठी केलं, त्याच्यातनं तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? हेच की हे कॅनडा शेड्यूल रद्द व्हावं आणि जे रूटचे जे प्रॉब्लेम चालू आहेत ज्या ठिकाणी आता रस्त्याचे कामं चालू आहेत
आता 241 रूट आहे, इथे सगळे व्हायचे लागले त्या रूटला. त्या तिथे तिथे तर हे तर मिळत नाही जास्त. बर, तुम्हाला बोलायचं आहे, काय बोलायचं आहे नेमकं, नाव सांगा आणि मुद्दा. माझं नाव महेंद्र यादव. नेमकं आम्हाला असं सांगायचं आहे की आजचं जे इलेक्शन प्रक्रिया, तुम्ही काय करता, तुम्ही सदस्य आहात बेस्ट मध्ये? मी इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. इलेक्ट्रिशियन? इलेक्ट्रिशियन म्हणून मी काम करतो. आज जो काय आम्ही मतदानाची प्रक्रिया करतोय ते फक्त एवढा संदेश देण्यासाठी की पगार आमचा जो आहे तो वेळेवर व्हावा. जे काय आमची जी काय 3-4-5 मागण्या किंवा जे काय मागणी आहे ते आमच्या सिनियर सांगतील तुम्हाला, पण ह्या सगळ्या मागण्या मान्य व्हाव्या. आणि लोकांनी घरासाठी, आणखी शिक्षणासाठी, मुलांच्या सगळ्या खर्चासाठी जे काय कर्ज घेतलेले आहेत ते आम्हाला वेळेवर परत करता यावी. आणि त्यासाठी जे काय पूर्वीचं शेड्यूल होतं, 1-3 तारखेला किंवा 10 तारखेला आमचा पगार होत होता, हा नॉर्मली आम्हाला 10-लाच मिळावा. आणि आमची कुठलीही कंप्लेंट नाही. जर आमच्या ज्या काही मागण्या आहे, कॅनडा शेड्यूल तर आता जवळजवळ साहेबांनी सगळे चर्चा करून केलेलं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मुद्दा येतो कामगारांच्या ठिकाणी सगळीकडून फिरून फिरून फक्त पैशावर येतो. सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं पण पैशाचं येत नाही असं म्हणतात. त्यामुळे आमच्या घराला भाजीपाल्याचा खर्च असतो तोही पूर्ण होत नाही आहे, मुलांच्या शिक्षणाचा होत नाही आहे, घेतलेले कर्ज आहेत ते वेळेत पेड होत नाहीत, त्यामुळे जी पेनल्टी मिळते त्याच्यातूनही आपला त्याच्यातूनही आपली कुठेतरी सुटका होईल. महत्त्वाचं एकच सांगणं आहे की याच्यातून आम्हाला असं म्हणायचं आहे की आमच्या ज्या काही रेग्युलर गोष्टी चालू होत्या त्या परत व्हाव्या, एवढंच सांगणं. पगार वेळेत व्हावा हा बेसिक मुद्दा आहे. कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकलं, इकडच्या ज्या युनियन आहेत, संघटना आहेत, कामगारांच्या हक्कासाठी लढणारे जे नेते आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात. सर, आपलं नाव सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे ही मतदानाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतनं प्रशासनाला काय संदेश देण्याचा प्रयत्न करताय ते सांगा. माझं नाव सुहास सामंत, मी बेस्ट कामगार सेनेचा अध्यक्ष आहे आणि बेस्ट समितीवर एक सदस्य आहे. आजचं जे मतदान जे घेतलं गेलं आहे हे जवळजवळ 35,000 ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंग या भागातल्या कर्मचाऱ्यांकडनं घेतलं गेलेलं आहे. आणि त्यांना हे विचारण्यात आलेलं आहे की जर हे काय हे असं पगार झाला नाही, अशीच परिस्थिती राहिली तर तुम्हाला संपावर जावंसं वाटतं का? आणि ह्याच्यामध्ये जर बहुमत असं निर्माण झालं, कर्मचाऱ्यांनी सांगितलं हो याच्यासाठी जे काय करायचं आहे, जो काय लढा करायचा आहे त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत, ह्या गोष्टीसाठीच आजचं हे मतदान झालेलं आहे. मतदान झालं आणि त्याचा ग्रीन सिग्नल मिळाला म्हणून उद्या आम्ही संप करणार अशातला तो भाग होत नाही. परंतु कर्मचाऱ्यांची ही इच्छा आहे. कर्मचारी आता थकला आहे, शारीरिक थकलाय. आणि हे मतदान ऐतिहासिक म्हणायला हवं. पहिल्यांदा अशा प्रकारे सगळ्या संघटना एकत्र येऊन 36,000 कर्मचारी मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेत आहेत की यापूर्वी असं झालं होतं? नाही नाही, यापूर्वी एवढ्या प्रमाणात कधी झालं नव्हतं. एका ठराविक युनियनने ते केलं होतं, पण आज सगळ्या कामगार संघटना उतरलेल्या आहेत आणि 36,000 वरही कामगार ह्या प्रक्रियेत आलेला आहे. ही ऐतिहासिक घटना आहे. ओके, तुम्ही तुमचं नाव सांगा आणि काय आता तुम्ही मागण्या केलेल्या आहेत, हा प्रश्न सोडवायचा असेल तर काय गणित असायला पाहिजे याचं? मी रंजन चौधरी, जनरल सेक्रेटरी बेस्ट कामगार सेना. आमची मागणी मुळात ही आहे की कर्मचाऱ्यांना ज्या गोष्टी सतावत आलेल्या आहेत, ह्या पूर्वीचं जे माध्यम होतं, ज्या पूर्वीची पगाराची सिस्टीम होती ती पूर्ववत व्हावी. आणि मुळातच पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी असा एक वचननामा दिला होता की बीएसटीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अंतरसंकल्पामध्ये अंतर्भूत करावा, त्याचे सर्व हक्क अबाधित राखून. त्याचं एक कारण दिलं होतं की केंद्रामध्ये जसं रेल्वेचा अर्थसंकल्प अबाधित समाविष्ट झालेला आहे तसा बीएसटीचा अर्थसंकल्प समाविष्ट व्हावा. पण अजून तसं कोणतंही धोरण दिसत नाही की पगाराच्या तारखा, कर्मचाऱ्यांनी आपल्याला आता सांगितलं असेल पगाराच्या तारखा निश्चित नाही आहे. अनेक गोष्टी त्यांनी आपल्या निदर्शनास आणले असेल की कर्ज घेतले, हप्ते रूम घेतलेत, रूम घेतलेल्या तारखेला ठराविक तारखेला परतावा नाही केला, ते दंडासहित पैसे वसूल करायला लागलेले आहेत. नाही, हे मुद्दे बरोबर आहे, पण मग मूळ प्रश्न हा आहे की महापालिकेत तुम्ही आहात, राज्यात तुम्ही आहात, केंद्रात तुम्ही आहात, मग प्रशासनावर अंकुश आणणं किंवा हव्या असलेल्या मागण्या मान्य करून घेणं यामध्ये काय अडचण नेमकी आहे? या मागच्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम अनिल कोकिळ जेव्हा या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले त्यांनी स्वतः म्हणून बेस्ट समितीची आयुक्तांबरोबर बैठक मारली. बेस्ट समितीची कर्मचाऱ्यांसाठी आयुक्तांबरोबर बैठक मागच्या 50 वर्षात कधी घडलेली नाही, झालेली नाही. तर ती बैठक पहिली झाली. आयुक्तांबरोबर महापौर होते,
पण मग सोल्युशनच्या दृष्टीने काय पावलं? त्यावेळी महापौर सांगतायत की तुम्ही मदत करा, विरोधी पक्षनेते, गटनेते, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष हे सर्व आयुक्तांना सांगताय. तुमचं म्हणणं आहे की सगळ्यांनी सांगितलं, सत्ताधाऱ्यांनी सांगूनही प्रशासनाकडनं सकारात्मक पाऊल उचललं गेलं नाही? ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. नेमके काय मुद्दे आहेत, अडचणी काय आहेत, का हा प्रश्न सुटत नाही, सत्ताधारी आणि प्रशासन हा कुठेतरी वादाचा मुद्दा झालेला आहे का, या सगळ्यावर चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संपाचा हत्यार का उपसू नये असा सवाल आता सर्वत्र विचारला जातोय. कारण कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नाहीये, महापालिकेकडनं जी मदतीची अपेक्षा आहे ती मदत सुद्धा वेळेत होताना दिसत नाहीये. आणि म्हणून कामगार आहेत, त्याचबरोबर या संघटनांचं नेतृत्व करणारे प्रतिनिधी सुद्धा आहेत. तुमचं काय नेमकं म्हणणं आहे, प्रशासनाबरोबर कशा प्रकारच्या वाटाघाटी तुम्ही करताय की चर्चा काही सकारात्मक होत नाही? असं आहे, आमची युनियन प्रातिनिधिक आहे, आम्ही सातत्याने उपक्रमाला सांगत आलेलो की जे आमचं ॲग्रीमेंट आहे, जे ॲग्रीमेंट झालेलं आहे त्याप्रमाणे सेकंड वर्किंग डेला पगार आला पाहिजे. पण उपक्रम सातत्याने आणि खास करून फेब्रुवारीपासून सांगत आलेलं की आमच्याकडे पैसा नाही आणि म्हणून आम्ही हे डिले करतो आहे. आणि त्यानंतर एप्रिलच्या महिन्यामध्ये त्यांनी कमिटीसमोर प्रस्ताव आणायला लावला महानगरपालिकेच्या कमिशनरनी की सर्व भत्ते कमी करा, 5 वर्ष अजून करार करू नका, जो ऑलरेडी ड्यू झालेला करार आहे तोही करू नका. आणि या पद्धतीने कोणाबरोबरचा करार म्हणताय आपण? म्हणजे बीएसटीचा जो करार आहे मान्यताप्राप्त युनियन बरोबर, आमची बेस्ट वर्कर्स युनियन मान्यताप्राप्त युनियन आहे आणि दर 5 वर्षाला एक करार होतो. गेल्या मार्च महिन्यामध्ये तो करार संपला, नवीन चार्टर ऑफ डिमांड्स प्लेस केलेले आहेत. महानगरपालिकेच्या आयुक्तांचं म्हणणं आहे की एकतर भत्ते कमी करा, सॅलरीज कमी करा आणि प्लस येणारे 5 वर्ष काही करार करू नका. परमनंट आहेत त्यांच्या सॅलरीचा हा मुद्दा आहे की जे टेम्पररी आहेत त्यांच्या सॅलरीचा मुद्दा आहे? हे परमनंसी आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम्स नाहीत, आमच्याकडे सर्व कामगार हा परमनंट कामगारच आहे आणि त्यांच्याबद्दलच बोललं जात आहे. काय पगार एका कर्मचाऱ्याला मिळतो, मग ड्रायव्हरचा काय, कंडक्टरचा काय, इलेक्ट्रिशियनचा काय, आता मिळत असलेला पगार काय, आणि महापालिका प्रशासन कमी करण्यासाठी सांगतंय तो कमी पगाराची अमाऊंट काय आहे, तफावत काय आहे? नाही, त्यांचं एकतर आता 18,000 पासून 32-35,000 पगार आहेत अकॉर्डिंग टू सिनियॉरिटीज आणि पद वगैरे. पण मुळात प्रश्न असा आहे की तुम्ही पगारात कशाला कमी करायला सांगताय. आमचं म्हणणं असं आहे की बीएसटी ही महानगरपालिकेचा उपक्रम आहे. अनेक जे ऑर्डर्स कोर्टाचे लवादाचे मिळालेले आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा बीएसटीचा कर्मचारी हा महानगरपालिकेचा कर्मचारी आहे. महानगरपालिकेची आजची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. हा मुद्दा मला मान्य आहे की महापालिकेनं मदत केली पाहिजे, ही तुमची मागणी आहे. मला टेक्निकली असं विचारायचं आहे, म्हणजे प्रशासन जेव्हा तुम्हाला सुचवतं, संघटनांना सुचवतं की एखाद्या व्यक्तीचा पगार कमी करा, एखादी व्यक्ती या या पगारावर जॉईन झाली आहे आणि तिनं पगार कमी करणं, हे टेक्निकली शक्य गोष्ट वाटते का, की हे सगळे फक्त हवेतले गोळीबार आहेत? काय नेमकं म्हणजे प्रॅक्टिकल सोल्युशन वाटतं की काय? नाही, इट इज नॉट प्रॅक्टिकल तर नाहीच आहे आणि प्लस इलिगल आहे. सरळ सरळ आहे, कायदा सांगतो, जो करार आहे त्या कराराच्या विरोधात तुम्ही जाऊ शकत नाही. पण मग इम्प्रॅक्टिकल सोल्युशन्स कमिशनर देतात असं तुम्हाला म्हणायचं? येस, 100% इम्प्रॅक्टिकल सोल्युशन्स देत आहेत कमिशनर आणि ते फक्त कशाला देत आहेत ते मलाही कळत नाही. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की लॉसमध्ये उपक्रम आहे, लॉसमध्ये नाहीच. कारण आमच्या बॅलन्सशीट जर बघितल्या तर लॉस आणि प्रॉफिटचं नसतात, कारण ही सेवा आहे आणि आपणच सांगतो की अत्यावश्यक सेवा आहे. मला एक सांगा, जगामध्ये कुठेही ट्रान्सपोर्ट हा प्रॉफिटेबल नाही आहे? नाही आहे. आणि अशा वेळी बेस्ट ची खरी परिस्थिती काय आहे? बॅलन्स शीट वगैरे वेगळ्या गोष्टी आहेत. मुळात सीएने एखादी गोष्ट पेपरवर वर्कआउट करणं, इट इज टोटली डिफरंट गेम. प्रॅक्टिकल सोल्युशन काय? सी, प्रॅक्टिकल सोल्युशन ही तुम्ही सेवा दिली पाहिजे. आता जगाचं जेव्हा आम्ही म्हणतो, आम्ही ज्या वेळेला महापौर साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिशनर साहेब होते, गटनेते होते, सर्वजण होते, आम्ही तिकडे मांडणी केली, युनायटेड किंगडम, ग्रेट ब्रिटन म्हणजे स्कॉटलँड, आयर्लंड, इंग्लंड मिळून वर्षाला ट्रान्सपोर्टसाठी 510 मिलियन पाऊंड्सचं सबसिडी दिली जाते. युरोपियन युनियन 1 बिलियन युरोज एव्हरी इयर सबसिडी दिली जाते, पण आपल्याकडे काहीच केलं जात नाही. बेस्टला कोणतीही सबसिडी नाही महापालिकेची? नाही. दुसरी गोष्ट,
जी 4 वर्षापूर्वी मदत म्हणून 1600 कोटी द्यायला सांगितले होते, म्हणजे महानगरपालिकेने आपल्या ए बजेटहून सी बजेटला दिले, ते सुद्धा महानगरपालिकेने गैरकायदेशीररित्या कर्ज म्हणून BST ला दिलं आणि एस्क्रो अकाउंट उघडलंय. म्हणजे आम्ही कंडक्टर, ड्रायव्हर आणि बाकीचे कर्मचारी मेहनत करून कमाई करून आणतात आणि सुरुवातीला त्यांच्या त्या कर्जाच्या परतफेडीमध्ये तो पैसा जातो, उरला तर कर्मचाऱ्यांना हा पगार मिळतो आणि हे गैरकायदेशीर आहे आम्ही सांगण्याचं काम केलेलं आहे. आम्ही हेही सांगितलेलं आहे आता की येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये, कारण आमची अपेक्षा होती हे कर्ज ते माफ करतील आणि जे काही आम्ही व्याजरूपी भरलेलं आहे ते मुद्दल म्हणून घेतील, पण त्यांनी काही केलेलं नाही आणि त्यासाठी प्रातिनिधिक युनियन म्हणून आम्ही कोर्टाची वाटचाल आता. प्रातिनिधिक युनियन, मला वाटतं पहिल्यांदा सगळ्या संघटना अशा प्रकारे एकत्र आलेल्या असतील, आपले डिफरन्सेस बाजूला ठेवून. हो, आणि आनंद आहे कारण आणि अनेकदा येतो, नाही याच्या आधीही रावसाहेबांच्या वेळेला आलेले आहेत, पण या वेळेला गरज फार मोठी आहे म्हणून सर्व संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि हा लढा आम्ही सुरू केलेला आहे आणि त्यातून आम्ही सांगितलेलं आहे या हे जे काही चाललेलं आहे याच्यामध्ये सोल्युशन म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की महानगरपालिकेची जबाबदारी आणि महानगरपालिका जर जबाबदारी घेईल तर इट इज नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल, कारण महानगरपालिकेने मुंबईच्या जनतेला आजारामध्ये सेवा द्यायची आहे. महापालिकेनं आर्थिक मदत करावी हे तुमचं थोडं आर्थिक मदत आणि करावी म्हणजे काय त्यांची जबाबदारीच आहे म्हणून करावी. म्हणजे जे MMC ऍक्ट म्हणतं, MMC ऍक्ट मध्ये महानगरपालिका ची जबाबदारी आहे मुंबईच्या जनतेला अल्पदरामध्ये, आणि जेव्हा आपण सबसिडाइज्ड सेवा म्हणतो ट्रान्सपोर्टचं नॅचरली प्रॉफिट डज नॉट कम इन टू दॅट. या सगळ्या मुद्द्यांवरती आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. महापालिकेनं मदत केली नाही तर काय, आणि केली तर हा प्रश्न कसा सुटू शकेल, परमनंट सोल्युशन असणार आहे की टेम्पररी सोल्युशन असणार आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. बेस्टचा हा जो काही आर्थिक डबघाईला आल्याचा प्रकार आहे या सगळ्यावरची चर्चा अशीच सुरू राहील. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक. मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी बेस्ट सेवा दररोज 28 लाख प्रवाशांची ने आण करते. दिवसाला 3 कोटी रुपयाचं साधारण उत्पन्न बेस्टचं आहे, पण तरी सुद्धा बेस्ट बस जी आहे ती आर्थिक तोट्यात जाताना दिसतीये. काय नेमकी कारण आहेत, सोल्युशन काय आहे, आता महापालिकेकडनं मदत मागितली जाते ती नाही मिळाली तर काय असू शकतं, तुमचं नाव सांगा आणि तुमचा मुद्दा सांगा. माझं नाव जम कहार, बेस्ट कामगार संघटनेचा सरचिटणीस आहे मी. महानगरपालिकेने मदत दिली नाही, खरं तर त्याची जबाबदारी आहे, मदत ही दिलीच पाहिजे, कारण बेस्ट उपक्रम ही महानगरपालिकेचा आहे. महानगरपालिका अनेक संस्थाला मदत करते आणि ही त्याची जबाबदारी, आणि बेस्ट जर टिकवायची असेल आणि कामगारांचे वेतन मिळवून घ्यायचे असेल तर आम्हाला संपाशिवाय दुसरा पर्याय नाही. मदत करावी असं तुम्ही आवाहन करताय, नाही केलं तर संपाचं हत्यार कामगार उपस्थित. संप आम्ही करणार, संप करणार. तुम्ही काय सांगणार, बेस्टकडे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या डेव्हलप करून बेस्टला आर्थिक तोट्यातनं बाहेर काढणं हे सोल्युशन नाही आहे का? कारण महापालिका नेहमी असं म्हणत असते की बेस्ट प्रत्येक वेळी आमच्याकडनं मागणी करते, अशा वेळी प्रॅक्टिकल सोल्युशन तुम्ही काय सांगणार? महापालिकेला याच्यापूर्वी BST ने कधीही मागणी केलेली नाही. खरं म्हणजे तुम्ही प्रश्न समजून घेतला पाहिजे की ही परिस्थिती का आली आहे. ही परिस्थिती याच्यासाठी आली आहे, याच्यापूर्वी BST चा जो विद्युत पुरवठा विभाग होता तो ह्या ट्रान्सपोर्ट विभागाची सगळी जी तूट होती तो भरून काढत होता, तशी कायद्यामध्ये तरतूद होती. परंतु 2003 साली आलेल्या वीज कायद्यानुसार आणि ज्याचं 2016 साली सुप्रीम कोर्टाच्या एका निकालानं BST ला जी विद्युत पुरवठा विभागामधली तूट, जी परिवहन विभागातली तूट होती ती विद्युत पुरवठा विभागामधून देण्याची बंद झाली आणि त्यामुळे ही परिस्थिती BST च्या ट्रान्सपोर्ट विभागावरती आलेली आहे. दर महिन्याला सुमारे 70 ते 80 कोटी रुपये विद्युत पुरवठा विभागामधून हे आपल्या बस विभागाला येत होते आणि त्यामुळे यापूर्वी कधी अडचणी आलेल्या नव्हत्या. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिला आणि ऑक्टोबर महिन्यापासून BST ला ही मदत मिळणे बंद झालं. त्याच काळामध्ये जी पर्यायी व्यवस्था उभी करायला हवी होती ते BST चं प्रशासन, मुंबई महानगरपालिका आणि सत्ताधारी पक्ष ह्या तिघांनीही ती जबाबदारी वेळीच ओळखली नाही, ती पूर्ण करू शकले नाहीत आणि म्हणून ही परिस्थिती. ऑक्टोबर मध्ये हा प्रश्न सोडवला असता तर ही वेळ आली नसती असं तुमचं म्हणणं आहे. तुमचं नाव सांगा आणि काय आता, म्हणजे आपले प्रश्न आपण समजून घेतले, महापालिकेनं मदत केली पाहिजे ही आपली भूमिका आहेच, प्रशासनाशी पण तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करताय पण विशेष असं यश आलेलं नाही. काय तुमच्या दृष्टीने सोल्युशन दिसतंय आणि जर यश आलं नाही तुमच्या लढ्याला तर काय पाऊल उचलणं?
आताच आता बोलले तुझी परिस्थिती ओढावून आली, ही परिस्थिती ओढावून आली आणि जे यश आलं नाही तुम्ही सांगताय, आमचं यश आलेलं असं नाही, असं नाही, आम्हाला यश आलेलं आहे आणि आम्ही पूर्णपणे आमचा लढा पूर्ण बांधून आम्ही तयार आहोत. आमचे सर्व कामगार आज 90% वर कामगार आज तयार आहेत लढायला रस्त्यावर. आज ते कोणीही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करायला तयार नाही. आत्ता असलेले महानगरपालिकेचे कमिशनरांचं म्हणणं आहे की सगळे कंडक्टर ड्रायव्हर आम्ही कॉन्ट्रॅक्टवर चालवतो, हे कुठलाही एकही कामगार आज मान्य करणार नाही. महानगरपालिकेचा इव्हन हॉस्पिटलमध्ये सुद्धा कामगारांची सेवा तुम्ही सेवा म्हणून देता, ते सुद्धा कामगार तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर घेणार आहात का? आया आणि स्वीपर आणि सगळे नाही करू शकत तुम्ही. आणि प्रत्येक कामगार आज उभा राहणार आहे आणि आज मुंबईमध्ये ही लोन तयार होणार आहे. आज BST मध्ये जर हे झालं बंद तर महानगरपालिकेच्या सर्व सेवाभावी सगळ्या संस्था जे चालवत आहेत त्या सगळ्या बंद पडतील. आणि ह्या परिस्थिती जर महानगरपालिका दंडोकशाहीने जर काम करत असेल आणि कामगारांचा जर हक्क हिरावून घेत असेल तर रस्त्यावर उतरून बंद केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. संपाचा इशारा देत आहे 100% लढा किंवा मरा ही आमची सर्वांची अशी इच्छा आहे आणि प्रत्येक कामगारांची इच्छा आहे. तीच कामगारांची इच्छा घेऊन आम्ही रस्त्यावर पुढे उतरणार आहोत. ओके, फायनल सोल्युशन, कमिशनरांबरोबर काही पॉझिटिव्ह चर्चा अपेक्षित आहे का? अगदी थोडक्यात कमिशनरांबरोबर 2 बैठका झाल्या बेस्ट समितीच्या. शिवसेनेचे सर्व महापौरांपासून सगळे लोक कमिशनरांना समजवत आहेत, तरी पण कमिशनर प्रत्येक वेळी ज्या तऱ्हेने वागतात त्या तऱ्हेने मला असं वाटतं की कमिशनरवर कुठेतरी प्रेशर आहे. कोणतरी सांगतोय की तू मान्य करू नको, परंतु ह्याला एकच मार्ग, जे 1,40,00,000 जनतेने उद्या बेस बंद झाल्यानंतर ह्या आयुक्ताला जाब विचारला पाहिजे. ह्या आयुक्तांना अशा तऱ्हेने हे प्रकरण टाळता येणार नाही. माननीय उद्धवजींनी याच्यामध्ये संपूर्णपणे लक्ष घातलेलं आहे, महापौरांना विनंती केलेली आहे, आदेश दिलेले आहेत. आणि असं असताना सुद्धा किंवा आमच्या मिटिंगा सुरू असतात तेव्हा हेच आयुक्त आमच्या महापौरांना सांगतात तुम्ही ट्रस्टी आहात, गटनेते ट्रस्टी आहेत, तुम्ही जे काय सांगाल ते मी करतो. आणि मागच्या 2 महिन्यांमध्ये त्यांनी काही केलेलं नाही, त्यांना काही करण्याची इच्छा नाही. त्याच्याचमुळे कदाचित हा न घडणारा संप घडून येऊ शकतो आणि संपूर्ण मुंबईला वेटीस देण्याचं काम आयुक्त करतायत असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी बेस्टमध्ये नेमके काय प्रश्न आहेत ते मांडले, कामगारांचे मुद्दे आपण जाणून घेतले, पगार जे आहेत ते वेळेवर होत नाही हा त्यांचा गंभीर प्रश्न आहे, तर युनियन्सनी मात्र बेस्टसाठी महापालिकेनं मदत करणं अपेक्षित आहे. कारण यापूर्वी जो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटकडनं बेस्ट ट्रान्सपोर्ट विभागाला जी मदत मिळत होती किंवा जी आर्थिक बॅकअप होतं ते आर्थिक बॅकअप जे आहे ते बंद झालेलं आहे आणि त्यामुळेच बेस्टची ट्रान्सपोर्ट सेवा जी आहे ती आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेली आहेत. उत्पन्न वाढवण्याचे अनेक मार्ग असतीलही बेस्टचे ज्या ऍसेट्स आहेत त्या सुद्धा कदाचित विकसित करून त्यातनं आर्थिक उत्पन्नाचा स्रोत उंचावण्याचा प्रयत्न केला सुद्धा जाऊ शकेल. पण या सगळ्या लॉंग टर्म गोष्टी आहेत. तुर्तास तरी बेस्ट आर्थिकदृष्ट्या कोलमडलेली आहे. महापालिका प्रशासन आता मदत करतं का बेस्टला हे पाहणं महत्वाचं असेल, अन्यथा युनियन्स असतील किंवा कर्मचारी असतील संपाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. काळच आता या सगळ्याचं उत्तर देईल असं म्हणायला हरकत नाही. या कार्यक्रमात इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.